हाय एवरीवन, माझा चॅनल होम शेफ यावर तुमचे स्वागत आहे. आजपासून आपण चालू करणार आहोत हेल्दी ब्रेकफास्ट सिरीज. तर मग आज आपण आपली ही ओट्स डोसाची रेसिपी स्टार्ट करूया. तर बघूयात त्यासाठी साहित्य काय लागणार आहे. तर 2 वाटी ओट्स, हे साधे ओट्स आहे जे मार्केटमध्ये भेटतात, अनफ्लेवर्ड आहेत. सिम्पल जे इन्स्टंट ओट्स मिळतात तेवाले ओट्स आहेत हे. आणि थोडीशी मिरची पावडर, पाणी, कांदा, बेसन हे थोडं बाइंडिंगसाठी लागतं, आणि हे सिमला मिरची, कोथिंबीर, मीठ आणि टोमॅटो. एका बाउलमध्ये आपण हे 2 वाटी ओट्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हे भिजतील, सोक होतील तेव्हा पाणी घालायचं आहे. आता हे आपल्याला 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता हे जे आपण ओट्स 10 मिनिटं भिजवून ठेवले होते ते काहीसे असे झाले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण थोडं बाइंडिंगसाठी बेसन घालायचं आहे. बेसन घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान. ही खूप हेल्दी रेसिपी आहे, हाय फायबर आहे आणि वन ऑफ द हेल्दीएस्ट ब्रेकफास्ट आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची. आणि तुमच्या आवडीस तुम्ही अजून कोणत्याही जास्त भाज्या घालू शकता, तुम्हाला जे आवडीन त्या भाज्या तुम्ही घालू शकता. थोडस मीठ, लाल तिखट तुम्हाला आवडेल तसं, आणि थोडी कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे. हे खूप असं नॉर्मल डोसासारखं चांगलं बाइंड होऊन नाही येत, पण त्याचे डोसे छान होतात. लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप हेल्दी आहेत. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पॅन हीट करून घेऊयात. आता पॅन गरम झालेला आहे, त्याच्यावर आपण थोडं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर डाएटवर असताल, ऑइल वगैरे कमी घेत असाल, तर तुम्ही नॉनस्टिक पॅन वरती थोडस ऑइल ग्रीस करून ही रेसिपी बनवू शकता, खूप छान होते. आता हे पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान. थोडस आता हे तेल असं साईडने पण सोडून द्यायचं आहे. आता लाईक 5 मिनिटं लागतील ब्राऊन व्हायला. आता हा डोसा खाल्लं छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याला टर्न करून घेऊयात. आता ह्याला दुसऱ्या बाजूने चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता हा डोसा खाल्ली आपल्याला छान ब्राऊन करायचं करून घ्यायचा आहे. ह्याला थोडस 5-10 मिनिटं लागतात व्हायला. तर हे ओट्सचे डोसे नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.